नमस्कार, मी डॉक्टर पांडुरंग हटकर। माझे जलम रोडला हटकर हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल आहे, प्रसूतिगृह बाळ रुग्णालय। मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून तिथं प्रॅक्टिस करतो आणि आता नवीन जो सिनेमा आला आहे द केरळा स्टोरी, या पिक्चरला सर्व महिलांपर्यंत पोचवावं असं सरकारचाच उद्देश आहे। सर, महिलांचं जागृतीकरण, महिलांचं सबलीकरण हा पिक्चर रिलीज करण्यामागचा उद्देश आहे सरकारचा। तो उद्देश लक्षात घेता मी आपल्या महिलांना हा पिक्चर पाहण्यात यावा म्हणून मोफत तिकीट विक्री असं बॅनर बनवून फेसबुक आणि व्हॉट्सअपवर त्याची जाहिरात केली आणि काल दिनांक 9 मे 2023 300 महिलांना हा सिनेमा दाखवला। त्या सिनेमा दाखवल्यानंतर मला याच सोशल माध्यमातून फेसबुकवर मला काही धमकीचे कॉल आले, काही समाज कंटकांकडून मला माझी बदनामी करण्यात आली, हटकर हॉस्पिटल बॉयकट करा असं आवाहन करण्यात आलं। ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन आम्ही शहर पोलीस स्टेशन खामगावला याची तक्रार केलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून डॉक्टर हटकर यांच्यातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना द केरला स्टोरी हा मोफत चित्रपट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले होते। शहरातील कित्येक माता भगिनीने ते तिकीटही घेतले होते, पण डॉक्टर हटकर सरांना एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीकडून धमकीचे फोन येऊ लागले आहेत की तुम्ही असा प्रचार करू नका, किंवा याचे असाच प्रचार सुरू राहिला आणि याचीच तिकीट विक्री सुरू राहिली तर याचे परिणाम फार वाईट होतील। आणि याच्या व्यतिरिक्तही सोशल मीडियावरूनही त्यांच्या हॉस्पिटल बायकॉट करावा किंवा आपल्या समाजातील कोणीही त्यांच्या हॉस्पिटलला जाऊ नये अशी व्हायरल पोस्ट फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा यावरूनही व्हायरल होत आहे। आणि एक अशी धमकी पण देण्यात आलेली आहे की तुम्ही जर असंच सुरू ठेवलं तर आमच्या समाजातून कोणीही तुमच्या हॉस्पिटललाही येणार नाही, तर आमच्या समाजाने जर तुमच्यावर बायकॉट केला तर तुमचे काय हाल होतील किंवा तुम्हाला काय परिणाम भोगावे लागतील याचाही समोरच्या व्यक्तींनी ज्यांनी धमकीचे फोन केलेले आहेत त्यांनी याचा विचार करावा। याच्याबद्दल आम्ही तक्रारी दिलेली आहे, हटकर सरांनीही तक्रार दिलेली आहे आणि ज्या आरोपीने सरांना धमकीचे फोन केलेले आहे किंवा अशा त्यांच्या हॉस्पिटलच्या बायकॉट पोस्ट व्हायरल करत आहेत तर त्याबद्दलही आम्ही आज ठाणेदार साहेबांना निवेदन केलेलं आहे की या माथेफिरूला या संदर्भातील या आरोपीला कठोरातील कठोर कारवाई करून त्याला शिक्षा द्यावी।